नमस्कार, मी हंसराज मराठे माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधबादमध्ये स्वागत करतो. आज भूतान ट्रीपचा माझा तिसरा दिवस आहे. ह्या ट्रीपमध्ये आता सकाळी आम्ही नाश्ता करून थिंपूहून निघालो आहोत आणि आज 3-4 पॉईंट कवर होणार आहेत. त्याच्यामध्ये डोचुला पास आहे, फर्टिलिटी टेम्पल आहे, पुना घाट झॉंग आहे, सिमटोका झॉंग आहे. हा सिमटोका झॉंग हा रस्त्यावरनंच दूरनं बघायला मिळतो. त्याच्यानंतर हे थिंपूला जात असताना दूरनं बुद्धाची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती दूरनं दिसते, ती उद्याला परत जवळ जाऊन पाहणारच आहे. आता रस्त्याने जात असताना डोंगरांमध्ये हे असे छोटे छोटे त्रिकोणी सुपाच्या आकाराच्या हे ठेवलेले असतात, तर त्याची स्टोरी आहे. आता डोचुला पास जो आहे तो 2003 तिथे झालेल्या युद्धामध्ये 108 सैनिक कामी आले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा 108 स्मारकं तिथे उभारलेली आहेत आणि त्याचंच नाव डोचुला पास आहे. हा 3100 मीटरवरती बांधलेला आहे. आता आम्ही इथे जेव्हा गेलो तेव्हा तिथे अतिशय धुकं होतं किंवा ढग आलेले होते, त्याच्यामुळे मध्ये व्हॅलीमधले जे काही दृश्य असतं ते दिसत नव्हतं. आणि हे बघू शकता तुम्ही की अगदी ढगाळ वातावरण आहे. तर या ढगाळ वातावरणामध्ये आम्ही इथे फिरलो, तुम्ही पण याचा आनंद घ्या. डोचुला पास पाहून झाल्यावर आम्ही आता इथून पुढे निघालो. आता पुढचा आमचा स्टॉप जो आहे तो आहे फर्टिलिटी टेम्पल. हे फर्टिलिटी टेम्पललाच चिमी लखांग असंही म्हणतात. तर हे फर्टिलिटी टेम्पल ज्याला ड्युहेन मॅडमॅन असं म्हणतात त्यांनी ते बांधलं होतं. आणि असा समज आहे की या फर्टिलिटी टेम्पलला दर्शन घेतल्याने, त्या संताचे आशीर्वाद घेतल्याने संतती प्राप्त होते. हे ज्या संतांनी बांधलेलं होतं त्याचं नाव होतं लामा द्रुपका कुनले. आता इथे 500 रुपये तिकीट आहे, हे जर पाहायचं असेल आज जाऊन तर. आता आम्ही याचं तिकीट काढून आणि त्या फर्टिलिटी टेम्पलला व्हिजिट केली. बहुतेक टेम्पल्सप्रमाणे इथे आतून शूटिंग करायला मज्जा असल्यामुळे हे फक्त बाहेरनं जे काय शूटिंग घेता येईल ते दाखवलेलं आहे. आणि इथेही बरंच अंतर पायी चालावं लागतं गाडी पार्क केल्यानंतर. आणि थोडासा चढावाही आहे, जवळपास 1 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. आणि
हे फर्टिलिटी टेम्पल पाहिल्यानंतर तिथून आम्ही परत वापस निघालो आणि खाली आल्यानंतर तिथे जी दुकानं आहेत तिथे सोवनियर टाईप काही वस्तू आहेत, तर तिथे लिंगाचं पूजन केलं जातं. ते आपण जसं दारावरती नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधतो, त्याचप्रमाणे इथे हे लिंग जे आहे हे घराबाहेर बांधायची पद्धत आहे, किंवा दारांवर आणि घराच्या भिंतींवरही त्याचं पेंटिंग केलेलं असतं, ते शुभ मानलं जातं. आणि त्याच्यामुळे वाईट गोष्टी दूर जातील असा तिथल्या लोकांचा समज आहे. ही लिंग इथे मोठ्या प्रमाणावर विकायला ठेवलेली असतात आणि लोक दारावर आपण जसं लिंबू मिरची लावतो तसं लटकवतात, किंवा बऱ्याच ठिकाणी लटकवतात, ते शुभ मानलं जातं. आता याच्यानंतर पुढचा जो स्टॉप आहे तो पुनाखा झॉंग आहे. हे आपण पुनाखा झॉंगच्या जवळ पोचलेलो आहोत. याला दोन्ही बाजूनी नद्या आहेत, नदीच्या काठावरती हे वसलेलं आहे. इथे आतमध्ये सरकारी ऑफिसेस आहेत आणि हे अतिशय आजूबाजूचा आम्ही बायन्स जो आहे तो अतिशय रम्य आहे. आता इथे पुनाखा झॉंगमध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर त्यालाही 500 रुपये पर हेड असं तिकीट आहे. तेव्हा आम्ही यावेळेला ते तिकीट घेतलं नाही आणि त्याच्यामुळे त्या झॉंगच्या आतमध्ये गेलो नाही. आम्ही बाहेरनंच आणि त्याच्या दारापर्यंत जाऊन त्या झॉंगचं अवलोकन केलं. आता हे तिथे बाहेर मोठी पार्किंग स्पेस आहे, तिथे गाड्या उभ्या करून आम्ही आतमध्ये गेलो आणि मध्ये नदी असल्यामुळे त्या नदीवरती एक पूल आहे, तो पूल क्रॉस करून आणि पलीकडे जावं लागतं. हे इथे त्याचं तिकीट काउंटर आहे, ज्यांना आत जायचं असेल त्यांना 500 रुपयाचं तिकीट घेणं आहे. तेव्हा आम्ही पुलावरनं पलीकडे गेलो आणि तिथे झॉंगच्या समोर फोटोग्राफी वगैरे केली आणि बाहेरनं झॉंग पाहून आणि तिथून आम्ही परत निघालो. हे तुम्ही नदी पाहू शकता, आजूबाजूचं दृश्य अतिशय नयनरम्य आहे आणि हे वास्तुशास्त्र वास्तुशिल्पसुद्धा सुंदर आहे. इथे जे लाकडावरती नक्षीकाम केलेलं असतं किंवा पेंटिंग केलेलं असतं ते खरंच प्रेक्षणीय आहे आणि जे भूतानी वास्तुकला आहे ती ही संस्कृती यांनी जपलेली आहे. ठिकठिकाणी त्यांनी ते फॉलो केलेलं आहे, रादर ते त्यांच्याकरता कंपल्सरी आहे की त्या शैलीत सगळं बांधकाम झालं पाहिजे असा इथला नियम आहे. आता हा आम्ही पूल ओलांडून पलीकडे चाललो आहोत. हा झॉंगचा दर्शनी भाग आहे, बऱ्याच पायऱ्या चढून वर जावं लागतं. तेव्हा
मी जसं म्हटलं तसं ज्यांचे पाय चांगले असतील त्यांनाच ही चढ उतार करता येऊ शकते. आम्ही इथे पायऱ्यांवर बसून फोटोग्राफी केली आणि इथला परिसर फिरून आणि परत तिथून आम्ही वापस निघालो पुढचा स्पॉट पाहायकरता. पुढचा स्पॉट जो आहे तो आहे सस्पेन्शन ब्रिज. इथे त्या नदीवरती लोखंडी तारांच्या साह्याने झुलता पूल बांधलेला आहे ज्याच्यावरनं पलीकडे जाता येतं. पलीकडे एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर चहा कॉफी किंवा काय स्नॅक्स घेऊ शकता. आणि ह्या ब्रिजपर्यंत जायकरता मुळात तिथे कार पार्किंग केल्यानंतर बरंच अंतर पायी चालावं लागतं. जवळपास 1 किलोमीटर अंतर पायी चालावं लागतं आणि ते चालत गेल्यानंतर तुम्ही त्या सस्पेन्शन ब्रिजच्या तोंडाशी पोचता. आता तुम्ही सस्पेन्शन ब्रिज पाहू शकता. थोडासा झुलता पूल असल्यामुळे बरेच लोक त्याच्यावरनं चालताना घाबरतात. आणि हा लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. त्याच्यावरनं पलीकडे जाऊन हे इकडे आम्ही आलो आहोत. इथे एक रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही चहा कॉफी घेऊन परत जाऊ शकता. आणि आम्ही परत आलो पलीकडे आणि तिथून परत वाटेत जाताना हे परत डोच्चूला पास लागतं. आणि आता इथून आम्ही वापस चाललो आहोत. रस्त्यात हे आसाम मकाऊ दिसले. आता इथून आम्ही परत हॉटेल न्यूमियसला जाऊन थिंपूला आज रात्री मुक्काम करणार आहे. हे हॉटेल न्यूमियसला परत आलो आहोत आणि दुपारी साधारण 4:30-5 वाजता आम्ही इथे पोचलो. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करून रात्रीचा डिनर घेतला. हे तुम्ही बघू शकता डिनर. इथे ही एमादासी म्हणून जी पनीरची भाजी आहे ही इथली विशेषता आहे. त्याच्यामध्ये पनीर आणि हिरवी मिरची असते. आपण ज्याला सिमला मिरची म्हणतो ती मिरची आणि पनीर असं मिळून ते एमादासी यांचा ट्रॅडिशनल पदार्थ आहे. 2 डिशेस इथल्या त्या बनतात. आता इथे भात दाल फ्राय 2 भाज्या सलाड आणि 1 स्वीट असा रात्रीचा मेनू होता. इथलं जे अन्न होतं ते अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होतं. याच्यात काही वाद नाही आणि आपल्या भारतीय स्वादाशी मिळतं जुळतं होतं. त्याच्यामुळे इथल्या जेवणाला काही प्रॉब्लेम नव्हता. काही ठिकाणी मसाले जे आहेत ते तिथले लोकल जर वापरले ते आपण त्याच्याशी परिचित नसल्यामुळे आपल्याला ते आवडत नाही. पण इथलं जेवण छान होतं. आता हे जेवण झाल्यानंतर आम्ही रात्री झोपू. त्याच्यानंतर उद्या सकाळी उठून आणि इथे परत ब्रेकफास्ट मिळेल तो ब्रेकफास्ट करून आणि पुढे इथून आमचा मुक्काम हलणार आहे पारोला. पारोला आमचं मुक्काम जो आहे तो गॅलिंग रिसॉर्ट म्हणून आहे. जो ते परत नदीच्या काठावर आहे. तर आता हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही सूचना असतील तर कॉमेंटमध्ये जरूर टाका की ज्याच्यामुळे काही सुधारणा मी करू शकेन. तर कॉमेंट्स जरूर टाका. हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओपेक्षा छोटा आहे कारण कंटेंटही कमी होता. तेव्हा आता जेवण झाल्यावर आम्ही झोपायला जाऊ. गुड नाईट, बाय बाय. पुढच्या एपिसोड 4 मध्ये आपण परत भेटू.